पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिताईचा विवाह ठरल्या चर्चा मागील काही दिवसापासून सुरू होत्या. अखेर आता या चर्चांवरती शिक्कामोर्तब झालाय. राजकारणात कायम चर्चेत आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या अंकिता पाटील आता विवाह बंधनात अडकणार आहेत. दरम्यान अंकिता पाटील यांचे होणारे पती कोण हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहेत. चला तर पाहूया त्यावर आमचे खास रिपोर्ट. अंकिता पाटील यांची ओळख महाराष्ट्राला या आधीच झाली होती. अंकिता पाटील या काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी आता आपला साथीदार निवडला आहे. अंकिता या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्यातील राजकारणातील मोठं नाव आहे. हर्षवर्धन पाटील हे मूळचे काँग्रेस नेते म्हणून ओळखले जात असले तरी ते सध्या भाजपात आहेत. आता कन्या अंकिताने देखील ठाकरे घराण्यातील वर शोधला आहे. दरम्यान अंकिताने देखील हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत राजकारणाचे धडे घेतले आहेत. पण ठाकरे घराण्यातला आणखी एक ठाकरे या निमित्ताने समोर येत आहे. अंकिता आणि नेहा ठाकरे यांची ओळख परदेशात शिक्षण घेताना झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. आता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोन्ही बाजूने मान्यता मिळाल्यानंतर ते लवकरच लग्नाच्या बेडीत बांधले जाणार आहेत. नेहा ठाकरे हे बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदू माधव ठाकरे यांचा 1996 साली अपघातात मृत्यू झाला. नेहा ठाकरे यांच्या डोक्यावरचं छत्र लहानपणीच हरवलं. पुढे नेहा ठाकरे यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यांची मुंबईत लॉ फर्म असल्याचे सांगण्यात येत आहे. नेहा ठाकरे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासोबत अनेक फोटोंमध्ये दिसतात. नेहा ठाकरे यांच्या आईंचं नाव माधवी बिंदू माधव ठाकरे असं आहे. दरम्यान राज ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट सुरुवातीला राजकीय असल्याचे वाटत होतं. पण आपण मुलीच्या लग्नाचं आमंत्रण आणि लग्नपत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटायला आलो होतो असं म्हणत हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे. मागील काही दिवसापासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरू होती. मात्र आता त्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. दरम्यान हा राजकीय सोहळा कसा पार पडेल याची सर्वांना आतुरता लागली आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.